सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या कर्मवीर विशेष भागात लेफ्टनंट कनिका राणे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली. यावेळी लेफ्टनंट कनिका यांनी त्यांचे पती मेजर कौस्तुभ राणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या मंचावर जिंकलेल्या पैशातून कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी या बॅटल कॅज्युअल वेलफेअर फंड या संस्थेला मदत करणार आहेत. बघूया या खास भागाची एक झलक. तरुण मुलांमध्ये अगदी स्वतःहून घरचा वारसा असला तर आर्मीत किंवा सैन्यात जातात, किंवा चित्रपट पाहून प्रभावित झालेली काही मंडळी असतात, किंवा काहीतरी असं कारण असतं, कोणाला तरी पाहिलेलं असतं. कौस्तुभ यांच्या बाबतीत काय कारण होतं? जेव्हा मी कौस्तुभला भेटले तेव्हा ते कम्प्युटर मध्ये ग्रॅज्युएशन करत होते आणि माझं इंजिनिअरिंगचा शेवटचा वर्ष सुरू होता. ऑलरेडी मी माझं पूर्ण पाथ मी लाईन अप करून ठेवलं होतं की मला आता MBA करायचं आहे, त्याच्यानंतर कोणत्या कंपनीत काम करायचं आहे, ते सगळं माझं ठरलेलं होतं. त्याचं तसं काही नव्हतं, त्याचं होतं होतं की आधी ग्रॅज्युएशन करूया मग पुढे बघू. आणि मग 2008 नोव्हेंबरमध्ये ते अटॅक झालं मुंबईत आणि ते बघून मी खूप जास्त इमोशनल झाले, कारण मला असं वाटलं की आपण आपल्या स्वतःच्या घरी सुरक्षित नाही आहोत असं कसं शक्य आहे. लढाई आहे किंवा काही आहे ते बॉर्डरवरती आहे, घरी आपल्या घरात कशी काय आली. तर त्यामुळे मला खूप त्रास झाला होता तेव्हा. जेव्हा त्यांना हे कळलं की मला इतकं त्रास होतंय, तर तेव्हा ते एक लाईन म्हणाले. ते बोलले की तू बिझनेस करशील, तू खूप पैसे कमवशील, पण जेव्हा कधी असं काही हल्ला झाला ना तर तू कुठलाही एखाद्या टेबलाखाली लपून बसशील आणि देवाकडे प्रार्थना करत असशील की कोणीतरी यावं आणि मला वाचवावं, आणि तेव्हा जो देव पाठवणार ना तो मी असणार. म्हणजे तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, हे सगळं काहीही उपयोगाचं नाही आहे. आपण स्वतःच्या देशासाठी जर कुठल्याही कामासाठी आलो नाही तर कितीही पैसे कमावले, कितीही कुठेही बाहेर फिरायला गेलो, त्याचा काहीही अर्थ नाही आहे. तर आपण सगळ्यात आधी देशासाठी काही केलं पाहिजे. अमेझिंग. मला स्वतःला खूप आनंद झालाय की मला आज कोण होणार करोडपतीच्या सेटवर यायला मिळालं, आणि ते सुद्धा कनिका बरोबर. कारण असे तरुण जे आपल्या देशाला दिशा देऊ शकतात, आपली जी भरकटलेली मनं आहेत त्याला दिशा देऊ शकतात. मला खूप प्रेरणा मिळाली कनिकाला भेटून. तिची उत्तरं ऐकताना नक्कीच हे जाणवलं की आपल्या मनात असलेली एक संवेदनांची वेदना असू शकते, पण आपलं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये ती वेदना येता कामा नये. आणि तिची ती वाटचाल आम्हाला खूप बळ देणारी आहे, त्यासाठी तिला खूप शुभेच्छा. आणि आम्ही सोनी मराठीचे खूप आभार मानतो की आम्हाला या कार्यक्रमात येण्याची संधी दिली आणि एवढा देशप्रेमाचा एपिसोड करायची संधी मिळाली. खूप बरं वाटलं इथे येऊन सोनाली मॅम बरोबर स्टेज आणि हॉट सीट शेअर करून. एकच म्हणजे आपण जिथे कुठे जातो तिकडे आपण आपली एक छाप सोडून जातो इतकंच. आणि दुसरं म्हणजे हे ज्या चॅरिटीसाठी म्हणजे ज्या फंडसाठी मी खेळत होते ते आर्मी बॅटल कॅज्युलिटी वेलफेअर फंड, तर मला बरं वाटते की त्याच्यासाठी मी काहीतरी करू शकले. हे ज्याला कोणालाही जाणार किंवा ह्या फंड जा कुठल्याही कामासाठी उपयोगी होणार, मला बरं वाटते की त्याचं काहीतरी योगदान माझ्यातर्फे आणि सोनाली मॅमतर्फे गेला गेला. सचिनला टेलिव्हिजनच्या या स्क्रीनवर बघणं हा एक वेगळा अनुभव असतो, पण आज त्याच्या समोर बसून हा खेळ खेळताना खूप मजा आली. सचिनच्या एकूणच वागण्या बोलण्यामध्येच आम्हाला एक कॉन्फिडन्स मिळत होता आणि तो तेवढाच आम्हाला टफ पण देत होता. काही उत्तरं बित्तरं देत नव्हता मित्र म्हणून, पण खूप मस्त वाटतो सचिन. खूप ग्रेसफुल पद्धतीने तो हा अख्खा शो करत असतो, तर त्याला प्रत्यक्ष त्याच्या भूमिकेत असताना त्याच्याबरोबर खेळायला मज्जा आली. पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती येत्या शनिवारी 28 ऑगस्टला रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.